हलगामच्छे बायपास रस्त्याच्या ठिकाणी दारूच्या पार्ट्या व अन्य जे गैरप्रकार चालतात त्याला आळा घालण्याच्या मागणीकडे प्रशासन व पोलीस खात्याचे लक्ष वेधण्यासाठी या बायपास पट्ट्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन श्रमदानाने या रस्त्या शेजारील शेतात पडलेल्या दारूच्या बाटल्या व इतर कचरा गोळा केला आहे। शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनीतून पोलीस संरक्षणात हाती घेण्यात आलेल्या हलगामच्छे बायपास रस्त्याचे काम न्यायालयाच्या आदेशामुळे सध्या ठप्प आहे। याचा गैरफायदा शहर परिसरातील जुगारी मंडळी आणि मध्यमपिंग कडून घेतला जात असून सायंकाळनंतर एकांतातील या रस्त्याच्या ठिकाणी जुगार खेळणे, दारू पिणे, सायंकाळनंतर मटण पार्ट्या करणे आदी गैरप्रकार केले जात आहेत। यामुळे बायपास शेजारील शेतजमिनीमध्ये अस्वच्छता पसरण्याबरोबरच दारूच्या बाटल्यांचा खच पडू लागला आहे। सदर गैरप्रकारांना तात्काळ आळा घालण्याची मागणी वेळोवेळी करून देखील प्रशासन अथवा पोलीस खात्याकडून अद्यापपर्यंत कोणतीच ठोस कारवाई झालेली नाही। शेतकऱ्यांनी रयत संघटनेच्या माध्यमातून उग्र आंदोलनाने तसेच न्यायालयाच्या आदेशाने हलगामच्छे बायपासचे काम थांबले आहे, पण त्याच बायपासवर तळीराम, जुगारी, गांजा ओढणारे रात्री येऊन धिंगाणा घालत दारूच्या काचेच्या बाटल्या फोडतात व इतर कचरा तिथेच टाकून जातात। परिणामी शेतकरी व महिला अक्षरशः वैतागून गेल्या आहेत। मागच्या वर्षी यावर आळा घालावा म्हणून ग्रामीण पोलीस ठाण्यात रयत संघटनेतर्फे लेखी निवेदनही देण्यात आले होते, तथापि काहीच कारवाई झाली नसल्याने आता तर बायपासवर एवढ्या बाटल्या, काचा, दारू पार्ट्यांचा कचरा व इतर सामान पडले होते ते गोळा करून एकत्र करण्यात आले आहे। त्याचबरोबर बायपासच्या दोन्ही बाजूला असलेल्या पिकाऊ शेतीत विहिरी आहेत, त्यातील बऱ्याच मोटारी व एक जनरेटरही चोरी केले आहे। पिक चोरीला जातात ती वेगळीच, त्यात आता शेतात वाळलेल्या गवतांच्या गंजा आहेत, त्यांना दारुडे, जुगारी, पार्ट्या करणारे आग लावतील का याची भीती शेतकऱ्यांच्या मनात कायमची असते। ही भीती दूर करण्यात प्रशासन व पोलीस खाते कमी पडत असल्यामुळे आपले संरक्षण आपणच करण्याचे ठरवून बायपास पट्ट्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन येळूर रोड बायपासवर जमून श्रमदानाने काचेच्या बाटल्या व इतर कचरा गोळा केला आहे। कर्नाटक सरकारने हा बेळगावच्या परिसरात असलेला हलगामच्छे बायपास बेकायदेशीर करून जे ह्या भागातील अल्पभूत शेतकऱ्यांना रसातळा घालण्याचं ते कटकस्थ नसलेलं आहे, ते कटकस्थ निषेधारे आहे। कारण या भागातील सर्व शेतकरी अल्पभूधारक आहेत आणि त्यांच्या सहमती नसताना माननीय उच्च न्यायालयाचा आदेश असताना सुद्धा हा कर्नाटक सरकार आणि इथले प्रशासन हा बायपास करून या ठिकाणी जे गैरकारक कृत्य चालू आहेत आपल्यासमोर आहेत। या बाटल्या बघा, या ठिकाणी असे दारू ढसून या बाटल्या फोडून जातात, जुगारी येतात, प्रेमीगुले येतात, पार्ट्या करतात, असे टोकत टाकून जातात। तेव्हा सरकारने लवकरात लवकर याच्यावर निर्णय घेऊन हा बायपास रद्द करून या बेकायदेशीर चालणारा हा धंदा बंद करावा आणि प्रशासन पोलीस प्रशासनाला आम्ही रीतसर एक निवेदन सुद्धा दिलेलं आहे। हे बंद करा म्हणून, दारू प्यायचं बंद करा म्हणून तरी सुद्धा हे ऐकलेलं नाही आहे। तेव्हा सरकारनं लवकरात लवकर याच्यावर निर्णय घेऊन ताबडतोब हा दारू प्यायचे धंदे बंद करावा आणि आम्हा शेतकऱ्यांना इथं वाचवावं, कारण आम्ही शेतकरी इथं अल्पभूधारक लई मोठे नाही आहेत। आपण गोळा दिलेल्या कचऱ्याची किमान विल्हेवाट लावण्याची व्यवस्था प्रशासनाने करावी, तसेच शेतकऱ्यांच्या श्रमदानाचे गांभीर्य लक्षात घेऊन गैरधंदे करणाऱ्यांवर रोखण्यासाठी कठोर पावलं उचलून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे। महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव।